सांगली जिल्ह्यातल्या तुर्ची गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेवर 8 जणांच्या गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केलेला आहे। पतीला मारहाण करून त्याला डांबून त्याच्या पत्नीवर बलात्कार करण्यात आला। पीडित महिलेने तासगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे आणि संशयित आरोपी मुकुंद माने, जावेद खान, विनोद आणि सागर यांच्यासह एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। सदर गुन्ह्यात अद्याप तो कोणाला अटक केलेली नाही। आरोपी त्यांच्या विरुद्ध पुरावा गोळा करून त्याप्रमाणे आरोपींच्यावर कारवाई करण्यात येईल। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सध्या आपल्या सोबत आहेत। रवींद्र, अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी अशी ही घटना आहे, काय या घटनेबाबतचे तपशील आतापर्यंत हाती आले आहेत? अमोल, फार धक्कादायक आणि दुर्दैवी अशी घटना आहे। सांगली जिल्ह्यातील तुर्ची गावामध्ये हे दाम्पत्य आलं होतं। हे मुळात दाम्पत्य सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातलं आहे। हे हॉटेल व्यावसायिक आहेत आणि त्यांना हॉटेल व्यवसायासाठी आचारी म्हणून पती पत्नी असं दाम्पत्याचा त्यांना शोध होता आणि आरोपी मधल्या एका आरोपीनं त्यांना फोनवर संपर्क साधला आणि तुर्ची फाट्यावर या, तुम्हाला असं आचारी तुम्हाला मिळवून देतो असं सांगितलं। तिथं ती महिला आणि तिचा पती आल्यानंतर पतीला मारहाण करण्यात आली, महिलेला सुद्धा मारहाण करण्यात आली आणि तिला गाडीतून एका खोलीमध्ये घेऊन हे सर्व आरोपी गेले। तिथं 4 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, पतीला अक्षरशः डांबून ठेवलं होतं, मारहाण केली होती। हा संपूर्ण प्रकार झाल्यानंतर सुद्धा या दाम्पत्याला धमकवण्यात आलं, तुम्ही पोलिसांच्याकडे जाऊ नका आणि गेला तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही, आम्हाला काही होणार नाही, उलट तुम्हालाच आम्ही मारू अशी धमकी देण्यात आली। मात्र त्या संपूर्ण दुर्दैवी घटनेनंतर त्या महिलेनं तासगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली तक्रार नोंद केलेली आहे। यामधले 4 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत, मात्र अद्याप कुणाला अटक करण्यात आली नाही। हे 14 जण आणि त्यांना मदत करणारे 4 जण असे 8 जणांचे गुन्हा दाखल झालेले आहेत, मात्र अद्यापही पोलीस त्याचा शोध घेत आहेत, आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही। अमोल, धन्यवाद रवींद्र या सविस्तर माहितीबद्दल।